नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. गाव म्हटलं की झुणका आणि भाकर आलीच. मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत असा झुणका करून दाखवणार आहे. तर आता आपण हा डायरेक्टली झुणका बनवण्यासाठी घेऊया. इथे झुणका बनवण्यासाठी मी एक मोठी कढई घेऊन ती गॅसवरती गरम करत ठेवली होती. ही कढई गरम झाली की मी त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. शक्य झालं तर ही कढई आहे ती जाड तळवाली घ्या, जेणे हा झुणका आहे तो करपला जात नाही, कारण की ते आपला हा झुणका आहे तो जास्तीत जास्त टाइम शिजून घ्यायचा आहे. त्यात आता मी 1 चमचे राई आणि 1 चमचे जिरं घातलेलं आहे. हे जिरं आता मी तेलावरती थोडंसं परतून घेणार आहे. त्यात मी थोडंसं हिंग घातलेलं आहे, 3 ते 4 बारीक कापलेली हिरवी मिरची. तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते मिरचीचा वापर करा. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. ह्या लसणाच्या पाकळ्या मी बारीक अशा कापून घेतलेल्या होत्या, तुम्ही इथे लसूण ठेचून घेतलं तरी देखील चालेल. त्यात आता मी 2 मोठे कापलेले कांदे टाकलेले आहेत. इथे आपल्याला जास्तीत जास्त कांद्याचा वापर करायचा आहे, कारण की हा कांदा शिजला जातो त्यानंतर ह्याची क्वांटिटी खूप कमी होते. आता हा कांदा आहे तुम्ही तेलावरती व्यवस्थित असा परतून घेणार आहे. मिनिमम 2 ते 3 मिनटं तरी मी हा कांदा व्यवस्थित असा ह्या तेलामध्ये शिजून घेते. इथे 3 ते 4 मिनटानंतर हा कांदा पूर्णपणे शिजला गेलेला आहे. त्यात तुम्ही इथे पाहू शकता ह्याची क्वांटिटी खूप कमी झालेली आहे, म्हणून इथे शक्य झालं तर जास्तीत जास्त कांद्याचा वापर करा. आता या कांद्यामध्ये मी मसाला टाकणार आहे. मी इथे हळदी पावडर, धणे पावडर आणि 2 चमचे लाल तिखट पावडर घातलेला आहे. तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखटचा वापर करू शकता. आता हे मसाले होते ते मी ह्या तेलामध्ये आणि कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. ह्यात आता मी बेसनचं पीठ घातणार आहे. इथे मी 4 चमचे बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि हे बेसनचं पीठ आहे ते मी आता ह्या कांद्या आणि तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते. शक्य झालं तर ही पूर्ण विधी आहे ते एकदम स्लो फ्लेमवरती ठेवा, ज्याने हा झुणका आहे तो अतिशय क्रिस्पी असा होतो. जर तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही इथे फ्लेम स्लो ठेवा, नाहीतर तुम्ही इथे फास्ट ठेवून शिजून घेऊ शकता. इथे हा बेसन आहे तो मी ह्या तेलामध्ये व्यवस्थित असं नंतर गॅसवर असं भाजून घेतलेलं आहे. कढईमध्ये व्यवस्थित असं 2 ते 3 मिनटं भाजून घ्या आणि भाजून झालं की मग घ्यात गरम पाणी घाला. इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, इथे आपला थंड पाण्याचा वापर करून चालणार नाही. मी इथे गरम पाणी घातलेलं आहे. आता ह्यात मी थोडंसं असं पाणी ते आटून घेतल्यानंतर मी ह्यात मीठ घातलेलं आहे आणि एकदम लो फ्लेमवरती मी आता हे पूर्ण आहे झुणका शिजवून घेणार आहे. मध्ये मध्ये हा हलवून घेत राहा, नाहीतर तो कढईला जास्त चिकटला जातो. आणि मिनिमम 3 ते 4 वेळा तरी ह्याचा वरचं झाकण काढून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत राहा. अशा प्रकारे हा झुणका आता रेडी झालेला आहे. जर तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही ह्याला पुन्हा 1-5 मिनटं जास्त वेळ शिजवून घ्या आणि शिजवण्यासाठी ह्याचं पूर्ण झाकण बंद करून घ्या, जेणेकरून त्याला जो अशा प्रकारे हा झुणका माझा आता रेडी झालेला आहे. त्यावरती मी कापलेली कोथिंबीर घातलेली आहे. मी ते आता गॅस बंद करून घेते. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हा झुणका आता माझा रेडी झालेला आहे. याला शिजायला जास्त टाइम लागत नाही. जर तुम्हाला हा क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही याला जास्त वेळ शिजून घ्या, अदरवाईज तुम्ही हा फक्त 10 मिनटामध्ये शिजून घेऊन लगेच खाण्यासाठी सर्व करू शकता. इथे मी हा भाकरीसोबत याला सर्व केलेला आहे. तुम्ही हवा असेल तर तुम्ही भात किंवा चपातीबरोबर देखील सर्व करू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.